पुण्याच्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे. ड्रायव्हर गंगाराम याला ज्या गाडीतनं जबरदस्तीनं बसवून नेलं गेलं होतं तीच गाडी आता पोलिसांनी जप्त केली आहे. आपल्याला गाडीत बसवून जबरदस्तीनं घेऊन गेले असा आरोप गंगारामनं केला होता. संबंधित ड्रायव्हरनं सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल या दोघांच्याही विरोधात या गाडीतनं बळजबरीनं नेल्याचे आरोप केले. आता तीच गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. पुण्यामधल्या ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट. ड्रायव्हर गंगाराम याला ज्या गाडीतनं जबरदस्तीनं बसवून नेलेलं होतं तीच गाडी आता पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. या गाडीचा सुद्धा तपास केला जाईल. आपल्याला गाडीतनं जबरदस्तीनं बसवून घेऊन गेलेले होते असा आरोप ड्रायव्हर गंगारामनं केला. या प्रकरणी त्यानं सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल या दोघांवरती सुद्धा आरोप केलेले. आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला अधिक माहिती देतील. मिकी, गाडी कुठून जप्त करण्यात आली आहे, पोलीस अधिक माहिती काय देत आहेत? नंदा, या संपूर्ण प्रकरणात जर आपण बघितलं तर जो ड्रायव्हर आहे गंगाराम याला एका गाडीतून दामून नेऊन अर्थात अज्ञातस्थळी त्याला तिथं ठेवण्यात आलेलं होतं. या गाडीतून त्याला जबरदस्तीने एका अज्ञातस्थळी नेण्यात आलं होतं असे कबुली त्यांनी स्वतः पोलिसांना दिलेली आहे. तीच ही गाडी आहे. सुरुवातीला पोलिसांनी गाडी ट्रेस केली आणि ही गाडी जवळपास मुंबई त्या दिशेने फिरून आलेली आहे. काल रात्री उशिरा पोलिसांनी क्राईम ब्रँचच्या टीमनी ही गाडी देखील जप्त केलेली आहे. मर्सिडीज म्हणून ही गाडी आहे ब्राऊन रंगची आणि ती आता येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर या गाडीतून त्याला जबरदस्तीने एका आदल्या स्थळी नेण्यात आलं आणि त्याला असं सांगण्यात आलेलं होतं की ही संपूर्ण जी घटना घडलेली आहे ती तू तुझ्यावर घे, तुला पाहिजे आम्ही तुझ्यासाठी ते नंतर करू, तुला पैसे देऊ, असं वेगवेगळे आमिष त्याला दाखवण्यात आलेलं होतं असं देखील पोलिसांना त्यांनी कबुली दिलेली आहे. आणि त्यामुळं पोलिसांनी आता ही गाडी देखील ताब्यात घेतलेली आहे. ज्या गाडीतून या गंगाराम म्हणून जो ड्रायव्हर आहे त्याला जबरदस्तीने अज्ञातस्थळी नेण्यात आलेलं होतं आणि यासाठीच विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. धन्यवाद मिकी या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.